पोसरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी झाली. या निवडणुकीत भाजपच्या सुनीता तोंडे यांनी बिनविरोध निवड झाली. याबद्दल भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी सरपंच सुनीता तोंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गाताडे, पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पोसरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सतीश पाटील, माजी सरपंच बाबूराव शीत, भावना जोशी, माजी उपसरपंच नाना भुईर, ग्रामपंचायत सदस्य बंडू शीत, कमलाकर शीत, सुनीता शीत, रामदास भुईर, गाव पाटील सुजित पाटील, माजी सरपंच बळीराम कांबळे, शिवाजी माळी, प्रशांत माळी, निलेश माळी, युवा नेते प्रतीक भुईर, वैभव तोंडे, विशाल जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायतीचा सरपंच कसा असावा, का असावा, ग्रामपंचायत का लढवावी, तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपल्या गावाच्या बद्दल असलेला विकासाची एक भावना आहे. ती भावना सातत्याने प्रगतीपथावर नेण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. आपण पाहतो आपला पनवेल तालुका हा मुंबईच्या अतिशय जवळ असणारा तालुका, रासायनी एरियामध्ये असणारा आपला गाव, कर्नाळाबाईंच्या कुशीशी वसलेला गाव, एका बाजूला इंडस्ट्री एरिया, एका बाजूला घनदाट जंगल आणि एक पौराणिक असा किल्ला, म्हणजे अतिशय ऐतिहासिक असा गाव. ज्या पद्धतीमध्ये या संपूर्ण पनवेल तालुक्याचा न्याय विभागाचा विकास या 60 ते 70 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होता, त्या पद्धतीने झाला नाही. मात्र झाला नाही म्हणून आपण कुठेतरी थांबलोय असं नाही, तर त्याच्यावर आपण मात करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला या विभागाला अतिशय क्रियाशील आणि कामाचे असे आमदार लाभलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावचं असेल, आपल्या विभागाचं जे जे विकास कामं वंचित राहिले असतील ते कामं, ती विकास कामं जास्तीत जास्त पद्धतीने करण्यासाठी सातत्याने प्रयत्न असणारे नेतृत्व म्हणजे आमदार महेश्वर पांडे साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आणि यांच्यावर ज्यांच्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना नेतृत्व लाभलं आहे, ज्यांचा 2 तारखेला वाढदिवस झाला ते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब. कारण सातत्याने माझी पनवेल, माझी उरण, माझा रायगड जिल्हा आणि हा नवी मुंबईचा परिसर सातत्याने विकासाच्या प्रगतीपथावर कसा येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात.